राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमधील जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा ग्रामीण नूतन कार्यकारिणी नियुक्त झाली असल्याबाबत जुन्नर तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी लोंड यांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघातर्फे कळवण्यासाठी लेखी पत्र दिलं असून हे पत्र देण्यासाठी जुन्नर तालुका अध्यक्ष गणपत शेठ डुंबरे आणि पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सतीश जाधव, पुणे ग्रामीण उपाध्यक्ष महेश घोलप, जुन्नर तालुका उपाध्यक्ष भगवान शेठ तांबे, जुन्नर तालुका सचिव शशिकांत डुंबरे, पत्रकार संजोग भाऊ काळदंते यांनी तहसीलदार जुन्नर, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर, पोलीस निरीक्षक जुन्नर, पोलीस निरीक्षक नारायणगाव, पोलीस निरीक्षक आळे फाटा या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि पत्र देऊन कामकाजाविषयी माहितीही दिली. सर्व ठिकाणी संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदनही करण्यात आले. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाळ, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.